बातमी औरंगाबादमधून. महावितरणमध्ये लिपिक भरतीकरता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा पेपर फोडणाऱ्या चौघांना औरंगाबादच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. हायटेक मोबाईल तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं ज्वारीच्या दाण्याएवढ्या एअरफोनच्या माध्यमातून परीक्षार्थींना प्रश्नाची उत्तरं या टोळीतले आरोपी पुरवत होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे छापा घालून हा प्रकार उघड केला आहे. परीक्षेत कॉपी करण्याचे अनेक धक्कादायक तंत्र आपण आजपर्यंत पाहिलेत. बहुतेक वेळा ते उघडही झालेत. मात्र औरंगाबाद पोलिसांनी उघड केलेलं एक रॅकेट आणि त्याचं तंत्र पाहून अवाक होण्याची वेळ आली आहे. रविवारी महावितरणची लिपिक पदाची ऑनलाईन परीक्षा राज्यभरात सुरू होती. याच परीक्षेतल्या एका परीक्षार्थीला औरंगाबादेतून प्रश्नाची उत्तरं सांगण्यात येत होती. त्यासाठी वापरण्यात येणारं तंत्रज्ञानही थक्क करणारं होतं. ज्वारीच्या दाण्या एवढा इयरफोन परीक्षा देणाऱ्यांच्या कानात होता आणि त्याला कनेक्ट करणारा ब्लूटूथ डिव्हाइस परीक्षार्थींच्या पाठीवर लावण्यात आलं होतं. त्यातून परीक्षा देणारा पुटपुटला तरी त्याचा आवाज उत्तर सांगणाऱ्या टोळीला जात होता. त्यानंतर तत्काळ उत्तर सांगितली जात होती. तो यहां सेल फोन नहीं है और ब्लूटूथ रिसीवर जो है वो कान के अंदर जाने वाला है. अभी तक ब्लूटूथ रिसीवर आप देखते होंगे कान में बाल बढ़ाकर या टोपी पहनकर लोग करते थे. इसमें ऐसी कोई जरूरत नहीं है. ये सीधे कान के अंदर फिट हो जाएगा और आपको सारी बातें आप कर सकते हैं. त्यातला मुख्य आरोपी अर्जुन गुसिंगे हा प्रत्येक परीक्षार्थीकडून किमान 8 लाखात पास करण्याचा सौदा करत होता. परीक्षेपूर्वी काही ऍडव्हान्स घेतल्यानंतर हा सूक्ष्म इयरफोन दिला जात असे. परीक्षार्थींची माहिती महावितरणच्या संकेतस्थळावरून मिळवली जात असे आणि त्यानंतर परीक्षा देणाऱ्यांसोबत संधान साधलं जायचं. प्रश्नपत्रिका कशी सोडवायची याचं प्रात्यक्षिक सुद्धा दिलं जायचं. आप लोग पूछेंगे तो फिर औरंगाबाद पुलिस ने कैसे पकड़ लिया? तो इसका जवाब यह है कि औरंगाबाद पुलिस के पास है सिटीजन्स पुलिस, मतलब कि सिटीजन के पुलिस जिनको हम विशेष पुलिस अधिकारी या SPO बोलते हैं, उन्होंने हमको इन्फॉर्मेशन भी दी और खुद स्टूडेंट्स बनके इस गिरोह के पास गए, उनसे कॉन्टैक्ट किया और उनको पकड़वाने में बहुत ही बहुमूल्य भूमिका निभाई. मुख्य आरोपी अर्जुन घुसिंगे याआधीही अशाच प्रकरणात आरोपी असल्याची माहिती आहे. तो फरार असल्यानं पोलीस त्याच्या मागावर आहेत. तर उत्तर पुरवणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक करून लॅपटॉप, 6 फोन, काही पुस्तकं जप्त केली आहेत. तर नक्की कोण या पद्धतीनं उत्तर ऐकत होते याचाही शोध सुरू आहे. या हायटेक टोळीनं याआधीही अनेकांना असं पास करून दिल्याची प्राथमिक माहिती मिळते. पोलिसांच्या तपासानंतरच आता हा सगळा प्रकार उघड होऊ लागलाय. विशाल कुरवळे, झी मीडिया, औरंगाबाद.